समाजात अनेक प्रश्न आहेत. शासन व प्रशासन त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू शकत नाही. समाजातील सामाजिक संस्थांमुळे काही प्रश्न सुटण्यास मदत होते, त्यामुळे सामाजिक संस्थांची आज समाजाला गरज निर्माण झाली आहे. गेल्या 12 वर्षांपासून वीरशैव व्हिजन करत असलेले काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन श्री सरस्वती मंदिर शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष सुधीर देव यांनी केले. वीरशैव व्हिजन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर श्री सरस्वती मंदिर संस्थेच्या कार्यवाहक प्रीती चिलजवार, मुख्याधिपिका जयश्री राठोड, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुने, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, चिदानंद मुस्तारे, सहकार्याध्यक्ष राजेंद्र नीला, श्रीमंत मेरू, सोमनाथ चौधरी उपस्थित होते. याप्रसंगी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना 80 स्कूल बॅग आणि कैलासवासी गीताई गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या स्मरणार्थ श्रीनाथ संस्थान औसा यांच्याकडून 25 डझन वह्या देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयालक्ष्मी दुलंगे यांनी केले तर आभार जयश्री राठोड यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली कोळी, प्रतिभा गायकवाड, वैशाली मेलगिरी, मनीषा पतंगे, गीतांजली लवटे, सुरेखा गोरे यांनी परिश्रम घेतले. नमस्कार. भारत माता की वंदे. या संस्थेचे चिरजवार मॅडम, देवसाहेब, त्याचबरोबर मुख्याध्यापिका राठोड मॅडम, आमच्या विश्वविजयनचे कोषाध्यक्ष श्री आनंद मुलंगे, कार्याध्यक्ष श्री विजय बिराजदार, सहकार्याध्यक्ष श्री राजेश किल्ला आणि या शाळेच्या सर्व शिक्षिका वर्ग यांना मी पहिल्यांदा नमस्कार करतो. विशेष विजय ही आमची संस्था गेली 12 वर्षे समाजाच्या विविध क्षेत्रात काम करते. संस्थेचं मुख्य विजन हे आहे की गरीब गरजू हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देणे. आजपर्यंत 153 विद्यार्थ्यांना देवसाहेब आम्ही शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहे. ही शिष्यवृत्ती आम्ही अनेक संस्था, काही दानशूर व्यक्ती यांच्याकडून मिळवून देतो. वीरशैव विजन तर्फे आज सरस्वती मंदिर लक्ष्मीबाई किर्लोस्कर या शाळेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना त्यांनी दप्तर आणि वह्या या दिल्या, त्याबद्दल मी ट्रस्टच्या वतीने वीरशैव विजनचे खूप खूप आभारी आहे. विद्यार्थ्यांना अशा काही गोष्टी मिळणं या आजच्या जगामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत, कारण मराठी माध्यमाची संख्या फार कमी झालेली आहे. इंग्रजी माध्यमाकडे लोकांचा ओढा जास्त आहे. पण मी एक सचिवा म्हणून माझी सगळ्यांनाच अशी विनंती आहे की मराठी माध्यम म्हणजेच आपली मातृभाषा, मातृभाषेतून शिक्षण घ्यावं आणि मग पुढे सेमी इंग्रजीला 5वीपासून सुरुवात करावी. 1 ते 4वीचं हे शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमातूनच व्हावं असा आग्रह तर मी सगळ्यांनाच करते. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.